तुमच्यासाठी एक प्रेम मागतो तुमच्याकडे, की आपल्या धर्माला ताकदीची गरज आहे. आमच्या भगवान कृष्ण कन्हैयाने माखन चोरून आमच्या बलवान गोपाळांना एवढं बलदंड बनवलं की कंसासारख्या प्रतिद्वंद्व्याशी शिशुपाल वक्रदंत सारख्यांची लढायचंय. तर तुमच्याकडे एकच मागतो, जेवढे पुरुष मंडळी जेवढे तरुण पोर आहेत सगळ्यांना एकच विनंती करतो, भरपूर व्यायाम करा, दूध प्या, दंड बैठका मल्लखांब जेवढं करता येत असेल तेवढं करा. तुमच्या ताकदीची धर्माला खूप गरज आहे. शोकांती काय निषेध व्यक्त करू शिव्या देऊ का भीक मागू तेच कळत नाही. प्रत्येक तरुणाच्या तोंडात घुटक्याचं साम्राज्य चालू आहे महाराज. बाप बोलायला तयार नाही, काका बोलायला तयार नाही, शिक्षक बोलायला तयार नाहीत. यांची बोलण्याची वृत्ती राहिली नाही का, यांचे पंख छाटले गेले का, यांना जुमानत नाही तेच मला कळत नाही. सगळ्यांकडे एक विनंती करतो, गुटख्याचा त्याग करा. त्याग करायच्या अगोदर एक मत तुमच्या समोर फक्त अर्ध्या मिनिटाचं मांडतो, निर्णय तुम्ही घ्या. काही दिवसापूर्वीच माझ्या एका मित्राच्या मुलीचा नवरा मेरा गुटके खाऊन वयाच्या फक्त 26व्या वर्षी, नाना त्या पोरीचं वय 21च वर्षाचं आहे, 21व्या वर्षी वैधव्य आलेलं आहे, फक्त 1.5 वर्षाचं पोरग आहे. हे आरामखोर ऐकत नव्हतं, अनेकदा सांगून मी स्वतः विनंत्या केल्या, मित्राचा जावाय काय माझा जावाय काय, पायावर डोकं सुद्धा ठेवून पाहिलं त्या कुत्र्याच्या, ऐकला नाही हरामखोर. असा मेला, काय झाला परिणाम, श्रीमंती नाही गरीब, स्वतःच फक्त घर, बाप मेलेला, आंधळी आई. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्या मित्राची पोरगी इतकी सुंदर आहे महाराज, नजर फिरवली तर कदाचित समजेल की तिच्या इतकी सुंदर एखादी पोरगी इथं बसलेली असेल. असा प्रसंग वढवला माहेरी बापाला, अजून 4 मुली आहेत, बापावर बोझा बनता येत नाही, इकडे जीवनसाथी असा हरामी मेला, सासू आंधळी आहे, पोरग 1.5 वर्षाचं आहे, बायांबरोबर मजुरी करायला निंदायला जायला लागली पोरगी, नक्षत्रासारखी अप्सरेसारखी सुंदर, बाया येऊ देत नव्हत्या सोबत कामाला, नाही ग बाई तू एवढी सुंदर तरणी ताठी माती कोण नेत आमच्या बरोबर, नाही बाई ती म्हणायची ताई खरंच पोट भुकय, मला जर वाईटच वागायचं राहिलं असतं तर कष्ट करायची काय गरज होती मला, निंदायला यायला लागली. सगळ्या बाया काही एका ओळीत निंदत नाहीत, मागे पुढे निंदतात घर मालक आला दुपारी तन पाहायला लागला पोरग छोटस 1.5 वर्षाचं आईच्या मागे रडायचं ऊन लागायचं, सकाळचा आता आपल्या अहिराणीत आपण म्हणतो एक पारक सकाळपासून, उन्हामध्ये पोरग अगदी रडायला लागायचं, आई चाल घर, घर चाल, घर चाल, घरी चाल, तिथे पोराला कसं तरी समजवायची जाऊ आपण, हे पहा हा सूर्यनारायण इकडे गेला की मग आपण जाऊ, तिकडे तो चांदू मामा आला की मग आपण घरी जाऊ, पोराला समजवते कसं तरी, पोरग रडतंय, आईचा फदर ओढतोय, घरी चाल, घरी चाल. मनातल्या मनात म्हणते मेला, ज्याच्या बरोबर देवा ब्राह्मणांच्या समोर 7 फेऱ्या सप्तपदीच्या घेतल्या त्या नालायकाला जीवनाचं महत्व कळलं नाही, गुलाब पुष्पासारखं पोरग टवटवीत पण दुसऱ्याच्या बांधावर यायला भाग पाडला हरामखोराने, कसला जीवनाचा जोडीदार, 7 जन्माचा वैरी होता मेला. घर मालक आला सगळ्या बायांकडे पाहतोय कसं निंतायत काय निंतायत, या बाईजवळ येऊन पोहोचला, विचारतो पोरग कारडतंय, काही नाही थोड्या वेळाने तो थांबेल घरी, सासूबाईंना दिसत नाही त्यामुळे त्यांच्याकडे टाकता येत नाही, काही नाही थोडं हट्ट करतो तो, नाही ना पण ते तर जास्तच रडतंय, हो रडेल ते, स्वतःच्या पदराकडे पाहिलं, पदर सावरला, पोराला घेतलं, उभी राहिली, तो मालक सांगायला लागला इतर बायांकडे इकडे तिकडे पाहून घेतलं, खिशामधनं 1000 रुपयाची एक लाल बंद नोट काढली आणि तिला सांगतो की काग कशाला जीवाचं रान करते, पोरगही म्हणताना घरी चल, 1000 रुपये. तो 1000 रुपयाची नोट दाखवतोय, सगळे एवढे ज्ञानी आहेत, त्या नोट्याचं म्हणणं काय असेल, कोण असा अज्ञानी इथे बसलाय त्या नोट्याचं म्हणणं कळलं नाही. ते पोरग पुढे हात करायचं ती नोट घेण्यासाठी, अज्ञानी जीवाला काय कळतो, आणि ही परत हातावर मारायची, चुप मेल्या,
आणि पोरग रडायचं, स्वतःला सावरलं, कशी तरी मागे निघाली. पोरग त्या नोट्याकडे हात करते, घरी आली पोरगी, माहेरी येऊन पोहोचली सासूलाई घेऊन. तिच्या बापाने सांगितलं म्हणे, आबा तू इथं आलाय ना, जरा घरी येऊन जा, स्मिता आलेली आहे, तिच्याशी 2 मिनिट बोल थोडं. घरी गेल्यानंतर विचारलं, बाई ग काय झालं ग स्मिता? झालेला सगळा प्रकार सांगितला. म्हटलं, बाई त्या शेतकऱ्याचं नाव काय होतं म्हणे? काका कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं नाव सांगू? गरिबीतलं सौंदर्य, सौभाग्य नसलेलं सौंदर्य विलाशी लोकांच्या हातातलं खेळणं आहे. ज्या हरामखोराच्या भरोश्यावर ज्याच्या गळ्यात माळा टाकली, तो मेला घुटक्याच्या नादी लागून मेला ऐकत नव्हता, दारूच्या ग्लासात घुटक्याच्या पुड्या पिऊन प्यायचा. हे पोरग 1000 रुपयाच्या नोट्याकडे हात करायचं, याला काय त्याचा अर्थ कळतो? पण जर याचा बाप जिवंत राहिला असता, तर याच्या बापाने ती नोट दाखवणाऱ्याचा कप इथून खांद्यापासून हात काढला असता. सगळ्या बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे, या घुटक्यासारख्या राक्षसापासून वाचा. या हराम्यावर काय प्रेम करता? जर उद्या कदाचित आपल्याच बायकोला कोणी 1000 रुपयाची नोट दाखवली, तर काय उत्तर आहे तुमच्या इमलपुडीमध्ये? या तोंडात जे हरिनामासाठी कमल मूक दिलेलं आहे, अहो याच्यामध्ये गळ्यात माळा घातलेले हरामखोर सुद्धा खाताय. कीर्तन करतायत काही हरामी घुटक्यांच्या पुड्या खाऊन, ज्या हरामखोरांच्या पांडुरंगाची शपथ घेऊन, ज्ञानेश्वर माऊलींच्या 1000 लोकांच्या पारायणाच्या पुण्याची शपथ घेऊन सांगतो, जो हरामखोर तोंडात गुटखा टाकून कीर्तन करेल, त्याच्या 3-3 पिढ्या भरतील. विठ्ठला विठ्ठला.